किंवा मी विचारांच्या गरीतला मी वाटचाल सकारात्मक आयुष्याची या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण आलेलो आहोत बदलापूर मांजरली येथे असणाऱ्या श्री ज्ञानप्रभा विद्यापीठ येथे. तर आजच्या या व्लॉगमध्ये आपण भेट देणार आहोत या विद्यापीठाला. हा विद्यापीठ जरी असला तरी येथे एक सुंदर शंकराचं मंदिर आहे आणि नुकतेच येथे 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना केलेली आहे. तर संपूर्ण माहिती आणि या स्थळापर्यंत कसं पोहोचतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. बदलापूर रेल्वे स्थानक पश्चिमेकडून दत्त चौक मार्गे आपण गणेश चौकापर्यंत येऊन पोहोचू शकता. यादीचा गदेगळाबद्दलचा जो व्हिलॉग आपण केला आहे तिथे आपण पाटील मंगल कार्यालयापर्यंत कसे पोहोचता येईल हे दाखवलेले आहे. हा उतार चढून आल्यानंतर समोरच आपल्याला श्री सिद्धिविनायक मंदिर लागते. या मंदिराच्या उजवीकडूनच आपल्याला श्री ज्ञानप्रभा विद्यापीठ येथे जाता येते किंवा या मंदिराच्या पुढेच जाणारा एक रस्ता एका उतारावरून ज्ञानप्रभा विद्यापीठापर्यंत पोचवतो. येथे आपण दुचाकी किंवा चारचाकी घेऊन जाऊ शकतो. आपण पाहू शकता ज्ञानप्रभा विद्यापीठ येथे जाताना मध्ये लागणारं श्री गणेश मंदिर. हे मंदिर देखील 1968 येथे स्थापन करण्यात आलेलं आहे. आपण या मंदिरात दर्शन घेऊन पुढे श्री ज्ञानप्रभा विद्यापीठ येथे पोहोचणार आहोत. गणरायाची ही सुंदर सुबक मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. संध्याकाळची वेळ झालेली आणि पक्ष्यांचा केबिला तिकडे सुरू आहे. आपल्याला आवाज स्पष्ट ऐकू येतो इकडे. कोणते पक्षी आहेत ते काही कळत नाही आहे, पण ह्या वेगळ्या प्रजातीच्या चिमण्या असाव्यात. आणि एक छान किलबिलाट सुरू आहे. हा समोर जो रस्ता आहे इथूनच आपण आता वरती आलो आहोत. आणि हा रस्ता दत्त चौकातनं गणेश चौक आणि गणेश चौकातनं थोडं पुढे गेल्यानंतर हा रस्ता सरळ वरती येतो, आश्रमाच्या बाहेरपर्यंत पोचतो. आणि तिथे पार्किंगची वगैरे पण सोय आहे. बदलापूर स्टेशनपासून साधारण जवळच अंतरावर असलेलं विद्यापीठ आहे. समोर हे बांबू लावलेत, आपण त्यातनं खाली वाकून आपल्याला जावं लागणार आहे. इथे गोशाळा देखील आहे. तर या ठिकाणाचं नाव आहे ज्ञानप्रभा विद्यापीठ. शंकराचं मंदिर आहे आणि इथे आतमध्ये विविध देवांच्या मूर्त्या देखील आपल्याला पाहायला मिळतील. या विद्यापीठात दुर्गा मातेची, लक्ष्मी नारायणाची, शंकराची, विठ्ठल रखुमाई तसेच कालीमातेची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. तसेच या मंदिरात नित्यनियमाने पाठपूजा आणि पूजाविधी केला जातो. तसेच एकादशी, नवरात्रोत्सव साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या वेळी या मंदिराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते आणि मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येथे दर्शनासाठी येत असतात. ज्ञानप्रभा विद्यापीठाच्या समोरील आसपासचा जो परिसर आहे तो आपण पाहू शकता. सुंदर आणि हिरवळीने नटलेला हा परिसर आहे.
पक्ष्यांचा किलबिलाड आपल्याला इथे ऐकायला येतो. होम हवनासाठी यज्ञकुंड इथे बनवण्यात आलेलं आहे. श्री स्वामी मोहनानंद महाराज बदलापूर यांची ही समाधी क्षेत्र आहे. आणि बाजूला असणाऱ्या मंदिरात दर्शन घेऊया. दगडी शिवलिंग बसवण्यात आलेलं आहे. जगद्गुरु शंकराचार्य यांची पाषाण मूर्ती, दत्तगुरूंची मूर्ती, श्रीकृष्ण, स्वामी मोहनानंद महाराज, नैनेश्वर माऊली, या विद्यापीठाच्या परिसरामध्ये नव्यानेच हे 12 ज्योतिर्लिंगाची प्रतिकृतीची स्थापना करण्यात आलेली आहे. आपल्याला एकाच वेळी इथे 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन होते. तर चला आपण दर्शन घेऊया या 12 ज्योतिर्लिंगाचे. श्री सोमनाथ, श्री मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, वैद्यनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, नागेश्वर, विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ आणि घृष्णेश्वर अशा या 12 ज्योतिर्लिंग आपण इथे पाहू शकतो. बदलापूर शहरात आणि बदलापूर रेल्वे स्टेशनपासून जवळच असलेला हा शांत आणि सुंदर परिसर आणि येथे असणारं हे देवस्थान. आपल्याला जरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या जर काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढे सर्व नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा, आपली आपल्या परिवाराची आणि पर्यावरणाची काळजी घ्या. धन्यवाद.